दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सामाजिक कार्यकर्ते व शिवसैनिक धीरज शेळके यांचा अभिष्ट चिंतन सोहळा शिवनेरी चौकात उत्साहात साजरा झाला। प्रारंभी धीरज शेळके यांनी आपल्या परिवारासह सिद्धेश्वर मंदिरात जाऊन महादेवाला अभिषेक केला। तसेच त्र्यंबकेश्वर जवळील आधार तीर्थ आश्रमातील विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले। सायंकाळी शिवनेरी चौकात झालेल्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचा प्रारंभ राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमातील परमपूज्य कंठभूषण संतोष गिरीजी महाराज यांच्या प्रवचनाने झाला। यावेळी कोविड काळात नागरिकांची सेवा करणाऱ्या मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच पत्रकारांना देखील सन्मानित करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर आणि आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी धीरज शेळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मला असं वाटतं की हे तत्वज्ञान होतं, ज्या बाजू व्यसन मुक्ती असेल, वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, बेटी बचाव असेल, स्वच्छता मोहीम असेल, असे अनेक शब्द प्रवचनातून आम्हाला प्रबोधन केले आहे। त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। धीरज शेळके बद्दल सांगायची आवश्यकताच नाही, हे कुटुंब सातत्याने आपण बघतोय। नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती पासून तर यापूर्वी आपण महाराजांचा प्रोग्राम तिथे लावला होता आणि साई मंदिराचा सोहळा तो सुद्धा प्रोग्राम आपण ऐकला आणि आज हा अतिशय वाढदिवसाच्या निमित्त वेगळं वेगळं असतं। कदाचित कोणी धार्मिक, कोणी सामाजिक, कोणी राजकीय या अध्यक्षांमध्ये मात्र यांनी हा जो शुद्ध पाळणा सुरू केलेला आहे, जेणेकरून समाजामध्ये प्रवचन देण्याबरोबरच परिवर्तनाच्या दिशेने गेलं पाहिजे। जनतेला माझं काही ते देणं आहे, जनतेचं माझं ऋण आहे, मला ते फेडायचंय। नुसतं अन्न खाऊ घालण्याबरोबर, केक कारण्याबरोबर हे तर परंपरा आहे, आपण ते करणारच आहोत, परंतु असे प्रवचन करून प्रबोधनाचं काम ह्या शेळके परिवाराच्या माध्यमातून होते। मला असं वाटतं की यापेक्षा मोठ्या परंपरा कोणत्या नसतात। आमच्या सध्या असं कंटाऊट बॅनर पोस्टर भागी इथं केलं पाहिजे, आपण हे केलंच पाहिजे, परंतु सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणणं, त्यांच्याबरोबर हा सन्मान सोहळा निर्माण करणं, विशेषतः कोविड काळाचा ज्यांनी त्यांनी प्रत्येकाच्या पद्धतीने कामकाज केलं, परंतु ज्या कर्मचाऱ्यानं जीवाचं रान करून स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता त्या शहराची सेवा केली, त्यांचा सुद्धा सन्मान करणं ही सोपी बाब नाही। छोटस काम तुम्हाला मला वाटतं, परंतु अतिशय मौलिक कामकाज आहे। काय अपेक्षा असेल त्याला की कोणीतरी शाबासकी थाप आम्हाला द्यावा, काय बक्षीस द्यायला महत्व नाहीये, परंतु कोणीतरी आमचा सन्मान करावा। अनेक लोक त्या कोरोना काळामध्ये त्यांचं बलिदान झाले, तुमचं माझं रक्षण करत असताना, तुमच्या माझ्या जीवाची काळजी घेत असताना त्यांना वीर मरण आलं असं माझं म्हणेल। आणि अशा लोकांना जर शाबासकी थाप धीरज शेळके सारखा हा वाढदिवस तुम्ही देत असेल, मला वाटतं खूप काही बोलण्यासारखं मला वाटत नाही। तुम्हाला असं वाटतं निश्चित आमच्या कक्षेमध्ये, माझ्या पक्षाच्या कलावर कक्षेमध्ये, माझ्या लोंढे परिवाराच्या कक्षेमध्ये, माझ्या पीएलगुच्या कक्षेमध्ये जिथं जिथं शक्य आहे, जे जे शक्य आहे, ते राजकीय असेल, धार्मिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, त्या क्षेत्रामध्ये धीरज शेळकेच्या पाठीमाग निश्चितपणे खंबीरपणे उभे राहण्याचे शब्द झाले। अत्यंत चांगल्या कीर्तनाच्या समारंभाने या ठिकाणी साजरा केला। मी धीरजला या ठिकाणी मनापूर्वक शुभेच्छा देतो, त्याच्या हातून आई वडील, देव, देश, धर्म आणि आपल्या सगळ्या या परिसराची सेवा करत राहतो। येणारा काळ आता लोंढे साहेबांनी खूप सांगितले, आता लोंढे साहेब तुझे एकदम कट्टर पाठीमागच उभे राहणार, त्याच्यामुळे आम्हालाही काही काळजी करायची गरज नाही। आणि मी त्या धीरजला शुभेच्छा देताना सांगेन की चला ठीक आहे, हा काही राजकारणाचा विषय नाही आहे, या राजकारणाच्या विषयावरती राजकारणाच्या वेळेला राजकारणावर गप्पा मारल्या जातील, परंतु
धीरजने या संपूर्ण परिसरामध्ये अत्यंत चांगलं काम केलं, आईच्या माध्यमातून असेल किंवा स्वतःच्या माध्यमातून असेल। ते काम करताना ज्या ज्या वेळेला जसं जशा प्रेरणा त्यांना घ्याव्या लागतात त्या त्या त्यांनी घेऊन याही नंतर आपलं काम अविरत चालू ठेवावं। येणाऱ्या काळामध्ये निश्चितच पक्षीय पार्टी वगैरे या संघटना या सगळ्या बरोबर असतातच, पण जास्त काम केलं तर अधिक चांगलं होईल अशा त्याला शुभेच्छा मी या ठिकाणी देतो आणि थांबतो। थँक यू महाराष्ट्र। धीरज शेळके यांचे निकटवर्तीय राजेश खताळे यांनी शेळके यांच्या वाढदिवसाबाबत अधिक माहिती दिली। आज 20 नोव्हेंबर आमच्या प्रभागातील आमचे नेतृत्व श्री धीरजभाऊ शेळके यांचा आज जन्मदिवस। आज खऱ्या अर्थाने एक दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे। आज धीरजभाऊचा जन्मदिवस आहे, सोबतच आळंदीची यात्रा आणि एकादशीचा मुहूर्त आहे, आणि या दोघांचा योग एकत्र घडून आल्याने या ठिकाणी आज एक वेगळ्या पद्धतीने हिंदू धर्माला अनुसरून धीरजभाऊंच्या जन्मदिवसाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। या निमित्ताने आपल्या नाशिकच्या तपोवनातील संत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमातील परमपूज्य कंठभूषण सद्गुरू संतोष गिरीजी महाराज यांच्या प्रवचनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोविडच्या काळामध्ये जे गेली 2 वर्ष ज्यांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली आणि कोविडच्या अत्यंत दुर्धर अशा काळात आपली सेवा केली, प्रथमतः अशा मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला, त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला। त्याचबरोबर आपल्या सगळ्यांसाठी आपल्या न्याय हक्कासाठी जे सातत्याने भांडत असतात असे आमचे पत्रकार बंधू यांचा देखील योग्य तो सन्मान या ठिकाणी करण्यात आला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सातपूर परिसरातील सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ, त्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी विद्यालयाची संस्था, विविध विकास संघटना याचे पदाधिकारी, जैतवन बुद्धविहार या ठिकाणचे सगळे सभासद, सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं उभारी जी मिळाली ती या परिसरातील सगळे नागरिक तर उपस्थित होते, त्याचसोबत आपल्या नाशिक शहरातनं सुधाकर भाऊ बडगुजर असतील, त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजयाप्पा करंजकर असतील, आपल्या सातपूरचे ज्येष्ठ नगरसेवक आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंढे साहेब असतील, आमचे मित्र नानाजी लोंढे असतील, आणि त्याचबरोबर आमचा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिला। या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत आनंदामध्ये हा वाढदिवस, हा जन्मदिवस इथे संपन्न होतोय। त्या निमित्ताने एक वेगळा मेनू आपल्या सगळ्या कॉलनीतल्या लोकांना द्यावा म्हणून या ठिकाणी मिसळपाव आणि गुळाच्या जिलेबीचं खास करून आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। माझ्या मताने खऱ्या अर्थानं या भागामध्ये परिवर्तनाची गरज आहे आणि परिवर्तनाची हाक जर ऐकली तर निश्चितपणे कॉलनीकर आणि सगळे सातपूरवासी धीरजभाऊला साथ देतील। येणारी महापालिकेची निवडणूक जवळ आहे, निवडणूक हा जरी उद्देश नसला तरी आमचं नक्की टार्गेट आहे की आम्हाला अत्यंत प्रचंड मताने धीरजभाऊंना नगरपालिकेमध्ये पाठवायचं आहे। कुठेतरी आमच्या भाऊविषयी वक्तव्य झालं की धीरजभाऊ म्हणजे गल्लीबोळातला नेता आहे, काही जण विसरले की प्रत्येक नेता गल्लीतनंच दिल्लीत जात असतो, तसं धीरजभाऊलाही प्रयत्नपूर्वक, कारण या निवडणुकीला धीरजभाऊ एकटा उभा नसणारे, त्याच्यासोबत राजेश खताळे अनेक मंडळी उभी असणारे जी प्रत्यक्ष जरी रिंगणात नसेल पण धीरजभाऊला रिंगण विजयी करून द्या। या सोहळ्यास माजी आमदार वसंत गीते, गटनेते विलास शिंदे, नंदू जाधव, भिवानंद काळे, इंदुबाई नागरे, निलेश भंदुरे, किशोर मुंदडा, मधुकर जाधव, दिलीप जैन, दीपक लोंढे, प्रशांत जाधव, प्रकाश खैरनार, विजय वाडेकर, अलका गायकवाड, गौरव सोमवंशी, गणेश खिराडकर, शिवा पाटील, श्याम खुर्द, किरण महिंद, नवाज मणियार, चेतन खैरनार, सागर शेळके, माजी सभापती उषा शेळके, मित्रपरिवार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।